नमस्कार, महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे एसटी डेपो ते दादर बोरिवली एसटी सेवा सुरू करण्यात यावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत अनेक निवेदन दिली आहेत. त्यांचे म्हणणे काय आहे पाहूयात. तळेगाव दादर आणि तळेगाव बोरिवली या बसेस एक वर्षापासून बंद आहेत आणि लोकांना निमपटाला बस पकडण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी बस पकडावी लागते आणि निमपटाला डायरेक्ट येणाऱ्या बसेसमध्ये लोकांना बसायला जागा मिळत नाही आणि एक वर्षापासून या बसेस बंद आहेत. आणि मी ह्या करता बऱ्याचशा सगळ्या लोकांना ॲप्रोच झालेलं आहे आणि ॲक्नॉलेजमेंट पण घेतलेली आहे, पत्रकं दिलेली आहेत. तळेगाव आगार डेपो मॅनेजर यांना पत्रक दिलेलं आहे, स्वारगेटला पत्रक दिलेलं आहे आणि तसेच आपले मावळचे आमदार सुनील शेळके यांनाही पत्रक दिलेले आहे, दोन पत्रकं दिलेली आहेत. आणि या बसेस लवकर चालू झाल्या तर बरं आहे, कारण आता काय झालं, दिवाळी गौरी गणपती आहे, त्या पण जवळ येत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तळेगाव दादर तळेगाव बोरिवली बसेस चालू केल्यात तर बरं होईल. आणि मी जे आपल्या अंबरमध्ये 2 मार्चपासून या गोष्टीला मी एक फॉलोअप करतोय, त्या ठिकाणी कुरिअरनी पाठवलेले आहेत. आपले चीफ मिनिस्टर श्रीयुत शिंदेसाहेब यांनाही पत्र पाठवलेलं आहे, स्पीड पोस्टने पाठवलं आहे, तर ह्या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि या मावळातले जे आहेत आपले आमदार सुनील शेळके यांना 2 निवेदनं दिलेले आहेत, ही बस लवकर चालू करावी आणि लोकप्रतिनिधींनी या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त लक्ष घ्यावं अशी आमची सर्व नागरिकांची इच्छा आहे. या ज्या बस बंद केलेल्या आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नेमकं काय त्रास होतो, काय सांगा. ज्येष्ठ नागरिकांना काय होतं, ट्रेननी जावं लागतं आणि ट्रेननी जावं म्हणजे ट्रेनचे कसे प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी 3 ला येणार, म्हणजे या अशा परिस्थितीत ज्येष्ठांना जाणं कठीण होतं, त्यामुळे ह्या जर बसेस डायरेक्ट चालू झालं तर बरं आहे. ज्येष्ठ नागरिकांची मुख्य अडचण आहे की हे इथले जे 2 ब्रिज आहेत ते चढणं ते फार मुश्किल आहे का चढायला, त्यामुळे रेल्वेने जाणं हे कन्व्हिनियंट अजिबात नाही आहे. रेल्वेने जाणं फार त्रासाचं होतं. ह्या बस ज्या होत्या त्या अतिशय उपयुक्त अशा होत्या बसेस आणि त्या सर्व्हिसेस पण तेव्हा चांगली होती आणि इथून पॅसेंजरही चांगले मिळत होते. ते का बंद केलेत कळायला काही मार्ग नाही. आता कोरोना संपून सुद्धा 2 वर्ष 1.5 वर्ष होऊन गेलेले आहे, तरी परत त्या लवकरात लवकर चालू करावा ही आमची विनंती आहे. मुळामध्ये शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा ठेवलेल्या आहेत आणि कोरोनाच्या महामारीमुळे त्यावेळेला ह्या त्यावेळेच्या शासन आदेशानुसार काही सुविधा बंद केलेल्या होत्या, परंतु आता कोरोना संपल्यानंतर आणि विशेषतः 60-70 पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वृद्धत्वाचे जिने चढणे उतरण्याचे जे काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी म्हणून ही आपलं तळेगाव ते बोरिवली वगैरे बस सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये शंका अशी वाटते की आता शासनाने ज्येष्ठ नागरिकांना 60 पुढचे जे आहेत त्यांना सगळ्यांना माफ केलं आहे, फ्री केलेलं आहे, एसटी प्रवास मोफत केलेला आहे, त्यामुळे महामंडळाचा आता तोटा होतो म्हणून पैशासाठी हे असं अडून पडलं काय. कारण मुळामध्ये महामंडळाचं ब्रीद वाक्यच असं आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि ज्येष्ठ नागरिकांचे हे हाल आता परिस्थिती घराघरामध्ये अशी आहे की मुलं आणि सुना सगळ्या नोकरीनिमित्त अडकलेले असतात, नातू त्यांच्या कॉलेज शिक्षणानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे आमच्या सोबत कोणी नसतं, आम्ही एकमेकाला साथ देऊन प्रत्येक हा प्रवास जो आहे तो खर्च प्रवास पार पडत असतो. तर शासनाने ही अडचण लक्षात घेऊन ज्येष्ठांच्या ह्या अडचणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे ब्रीदवाक्य एसटीचं बहुजन हिताय बहुजन सुखाय ते आपलं त्याला न्याय द्यावा अशी आमची सगळ्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे आग्रहाची विनंती आहे. मावळ तालुक्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.